सूर्य प्राचीन काळापासून सूर्याच्या विषयी मानवाला आकर्षण होतं. त्याच्याकडे पाहून आपले सण सणवार साजरे केले जायचे. सूर्य ऊर्जा देतो, प्रकाश देतो, त्याच्यामुळे आपलं संपूर्ण जीवनचक्र चालू होतं. आता सूर्य ऊर्जा कशामुळे निर्माण करतो हे मात्र बऱ्याच काळापर्यंत लोकांना समजत नव्हतं. सूर्य मोठा, प्रचंड मोठा असा वायूंचा गोळा आहे. आम्ही ह्या गोळ्यामध्ये नक्की काय पेटले ज्याच्यामुळे आपल्या उष्णता मिळते असं मानलं जायचं पूर्वीच्या काळी, की तिथं काहीतरी लाकडे पेटले असतील किंवा कोळसा पेटवला असेल. पण असं लाकडं कोळसा किंवा तत्सम ज्वलनशील पदार्थ जर पेटवले तर ते काही हजारो वर्ष सूर्य पेटता राहिलं ना ते विझून जाईल. मात्र कोट्यावधी वर्ष किंवा अब्जावधी वर्ष जर सूर्यप्रकाश देतोय तर याचा अर्थ असा नक्कीच होता की तिथं त्याच्या केंद्रभागामध्ये, सूर्याच्या केंद्रभागामध्ये असं काहीतरी वेगळं काहीतरी पेटलेलं असलं पाहिजे, ज्याच्यामुळं आपल्याला सतत एकाच प्रकारची ऊर्जा मिळते. त्याच्यामुळं डेफिनेटली सर्व तारे हे वायूंचे बनले असल्यामुळं सूर्य वायू जाळून ऊर्जा निर्माण करत असावा असं मानलं जायचं. नंतरच्या काळात अल्बर्ट आइन्स्टाईनने एक समीकरण मांडलं, E=mc², म्हणजे ऊर्जा आणखी वस्तुमान याचा एक त्यांना संबंध जोडणार एक समीकरण मांडलं. आणि ह्या समीकरणाच्या मूळ असं कळलं की अतिशय छोट्या प्रमाणातलं वस्तुमान प्रचंड मोठी ऊर्जा निर्माण करू शकतं. आणि त्यामुळं असं आता समजलं की सूर्य हा त्याच्या पोटातील हायड्रोजन वायू जाळून हेलियम निर्माण करतो आणि ह्या इक्वेशनमध्ये जे काही थोडंसं जे वस्तुमान उरतं त्यातनं प्रचंड मोठी ऊर्जा निर्माण होते. आणि आपला सूर्य सेकंदाला जवळजवळ 65 लाख टन एवढा हायड्रोजन जाळतोय आणि त्याच्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळत राहते. तर सूर्याच्या पोटात एक मोठी अणुभट्टी पेटलेली आहे आणि या अणुभट्टीच्या मुळे प्रचंड मोठी आपल्याला ऊर्जा मिळते. हा सूर्याचा जो केंद्रभाग आहे हा याचं तापमान आहे जवळजवळ 1.5 कोटी अंश आणि त्याचा भाग जो आहे तो जवळजवळ 3 लाख किलोमीटर. 3 लाख किलोमीटर भागाचा केंद्रभागातून आपल्याला ऊर्जा येत असते. ही ऊर्जा किंवा निर्माण होणारी ऊर्जा ही अभिसरणानं हळूहळू सूर्याच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचते. पृष्ठभागावरती आल्यावरती ज्याला आपण फोटोस्फिअर म्हणतो, पृष्ठभागावरती आल्यावरती तिथं तापमान असतं 6000 अंश. या पृष्ठभागाच्या भोवती एक क्रोमोस्फिअर नावाचा एक भाग आहे 2 ते 3 हजार किलोमीटर जाडीचा. हा इतर कधी दिसणार नाही आपल्याला, परंतु कग्रास सूर्यग्रहणामध्ये ज्यावेळी पूर्णपणे सूर्य झाकला जातो त्यावेळी सूर्याच्या भोवती रंगीत असा एक छान असा छोटासा असा कडा दिसतात तर तो असतो क्रोमोस्फिअर. या क्रोमोस्फिअरच्या बाहेर करोना किंवा प्रभामंडल नावाचा एक भाग असतो. हा अतिशय विरळ पण अतिशय तप्त म्हणजे कित्येक लाख डिग्री सेंटीग्रेड तापमानाचा असा भाग असतो. आणि खग्रास सूर्यग्रहणामध्ये करोना पाहण्यासाठी लोकांची धडपड आणि धावपळ चालू असते. हा करोना अतिशय तप्त असल्यामुळं त्याच्यातले जे विद्युत भारित कण असतात ते अंतराळात अतिशय वेगाने फेकले जातात आणि हे वेगाने फेकलेले कण सर्वत्र फेकले जातात. हे जर आपल्या पृथ्वीच्या जवळ आले तर पृथ्वीच्या स्वतःच्या चुंबकत्वामुळं ते पृथ्वीच्या वातावरणात शिरू शकत नाहीत. मात्र जिथं ध्रुव प्रदेशात जो भाग आहे उत्तर किंवा दक्षिण ध्रुव प्रदेश तिथं मात्र हे विद्युतभारित कण पृथ्वीच्या वातावरणात शिरू शकतात. आणि जर असे शिरले कण तर मात्र ध्रुव प्रदेशामध्ये अतिशय एक छान असा अरोरा नावाचा एक प्रकार पाहायला मिळतो. अरोरा म्हणजे होतं काय की हे विद्युतभारित कण जे असतात सूर्यावरनं आलेले, म्हणजे त्याला सोलर विंड किंवा सौरवात म्हणतो, या सौरवातातील विद्युतभारित कण हे आपल्या पृथ्वीच्या वातावरणातील निरळ्या अणूवर आपटतात आणि त्याच्यामुळे छान असा रंगीत भाग निर्माण होतो. आणि त्यामुळे आकाशामध्ये एक मखमली रंगीत असा एक मोठा झाडाचा पडदा झाला दिसतो. पण हे दृश्य पाहण्यासाठी मात्र डेफिनेटली उत्तर किंवा दक्षिण गोलार्धाच्या उत्तर किंवा दक्षिण ध्रुवजवळ प्रदेशात गेला तर आपला हा पाहायला मिळतो. आकाशात अर्ध्या अंशाचा दिसणारा सूर्य प्रत्यक्षात केवढा आहे आकारानं, तर आपल्या पृथ्वीच्या व्यासाच्या जवळजवळ 110 पट एवढा त्याचा प्रचंड मोठा आकार आहे. आणि त्याचं जर वजन जर म्हटलं तर जवळ आपल्या पृथ्वीच्या पेक्षा जवळ 3.5 लाख पटीनं तो असा प्रचंड मोठा हा वायूंचा गोळा आहे. या वायूमध्ये मुख्यतः जवळजवळ 92% हायड्रोजन आहे आणि 8% हेलियम आणि बाकीचे काही वायू आहे. आता हा वायूंचा गोळा असल्यामुळे स्वतःभोवती अतिशय वेगाने फिरतोय आणि फिरताना मात्र एखादा चेंडूसारखा फिरत नाहीये, तर त्याचा जसजसा आपण ध्रुवाकडे जातो तसतसा त्याचा वेग हळूहळू मंदावतो. तर अशा टाईपचा हा म्हणजे युनिफॉर्म फिरणं असं होत नाही त्याचं, तर विषुववृत्त आणखी ध्रुव प्रदेशातला जो त्याचा फिरणं आहे ते जसं कमी जास्त आकाराचं होऊ शकतं. खरं हे तो फिरतो हे शोधलं कोणी तर गॅलिलिओनं पहिल्यांदा आकाशाकडे दुर्बीण लावली आणि स्वयंना सूर्य पाहिला. सूर्यावर त्याला काळे काळे असे छान छान डाग दिसले आणि दररोज पाहताना त्याला असं कळलं की हे डाग हळूहळू फिरत आहे.
त्यामुळे त्या डाग फिरल्यावर त्याला डाग फिरताना दिसल्यावर त्याला कळलं की सूर्य फिरत असावा. हे डाग कशाचे बनले आहेत तर बराच काळ त्याचा काही अंदाज येत नव्हता. मात्र श्वाबे या नावाच्या जर्मन शास्त्रज्ञानं जवळजवळ 24 वर्ष सतत या डागांच्या विषयी खूप संशोधन केलं आणि त्याला असं कळलं की हे जे फिरणं दिसताना डाग आहेत सूर्यावरती डाग हे दर 11 वर्षांना वाढतात आणि पुन्हा कमी होतात. आणि हे डाग म्हणजे सूर्यावरचा कमी तापमानाचा भाग. सूर्याचा पृष्ठभागाचं तापमान असतं 6000 अंश आणि डागाच्या ठिकाणी मात्र तापमान असतं 1500 डिग्री कमी, म्हणजे जवळ 450 डिग्री सेंटीग्रेड तापमान. नेहमीच शांत दिसणारा सूर्य खरोखर शांत आहे तर अजिबात नाही, अधूनमधून त्याचं तो रौद्र स्वरूप दाखवत असतो. सूर्याचं तुम्ही जर नीट दुर्बिणीत नजर टाकली, आपल्या साध्या दुर्बिणी नाही तर शास्त्रज्ञांच्या दुर्बिणीत नजर टाकली तर सूर्यावरती प्रचंड मोठी खळबळ सतत चालू असते. ती कधी कधी खळबळ मोठ्या प्रमाणात वाढते. सूर्याच्या पृष्ठभागावरती अशा तप्त वायूंच्या अशा कमानी असतात, म्हणजे चुंबकीय रेषांच्यामुळे अशा मोठ्या 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 कमानी असतात आणि त्यातनं तप्त वायू इकडून तिकडे जात असतात. काय होतं, ज्यावेळी सूर्य अतिशय क्रुद्ध होतो असं म्हणूया, त्यावेळी एखादी किंवा दुसरी एखादी कमान त्यातली तुटते आणि तुटल्यामुळं त्याची एखादी स्प्रिंग असते, ती स्प्रिंग ज्यावेळी तुटल्यावरती ती वळवळत अशी इकडे ती हिंडायला लागते. त्याचप्रकारे सूर्यावरच्या ह्या तप्त वायूंच्या कमान तुटली की त्यातला जो त्यातल्या जे तप्त वायू आणि विद्युत भरित कण असतात ते इकडे तिकडे फेकले जातात आणि हे फेकलेले कण अतिशय वेगानं, म्हणजे जवळ सेकंदाला 400 ते 500 किलोमीटर या वेगानं अंतराळात प्रवास करतात. हे कण ज्यावेळी पृथ्वीच्या जवळ येतात तर काही प्रमाणात पृथ्वीचं चुंबकत्व त्यांना रोखायचा प्रयत्न करतं, परंतु तरी सुद्धा अतिशय मोठा असला हा कर्नल मास इजेक्शन म्हणतात, CME म्हणतात, म्हणजे प्रचंड मोठा हा विद्युत भारण कणांचा लोट ज्यावेळी पृथ्वीच्या अंगावर येतो त्यावेळी काही कण मात्र पृथ्वीच्या वातावरणात घुसतात आणि त्यावेळी पृथ्वीवरती मोठं चुंबकीय वादळ निर्माण होतं. ज्यावेळी चुंबकीय वादळ निर्माण होतं त्यावेळी मात्र पृथ्वीवरती फार चित्रविचित्र प्रकार घडू शकतात. त्यातला पहिला महत्वाचा भाग म्हणजे आपण दररोज पाहणारा TV, या TV चं प्रक्षेपण काही काळ खंडित होऊ शकतं, त्याच्यामध्ये अडथळे येऊ शकतात. नंतर दूरसंचार याच्यामध्ये फार मोठे मोठे हे होऊ शकतात. नंतर आपल्या सूर्या आपल्या पृथ्वीभोवती फिरणारे अनेक जे उपग्रह आहेत त्या उपग्रहांच्या कक्षा ढासळू लागतात. नंतर इस्पेशली कॅनडा किंवा त्याच्यावरचा जो भाग आहे तिथले जे विद्युत निर्मितीची केंद्र आहेत त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात बिघाड होऊ शकतात. आणि ह्याच्यामुळे एकंदरीतच हा ज्यावेळी असे ज्यावेळी सूर्य ज्यावेळी क्रुद्ध होतो किंवा सूर्यावरती अशा अनेक मोठ्या मोठ्या प्रचंड ज्वाळा ज्यावेळी उमटतात त्या ज्वाळांचा परिणाम होऊन पृथ्वीवरती फार मोठा हाहाकार मधू शकतो. तर एकंदरीत असं जरी असलं तरी बऱ्याच काळ हा सूर्य आपल्याला ऊर्जा देत असतो, आपलं जीवनचक्र चालवत असतो. त्याच्यामुळं सूर्य हा डेफिनेटली आपल्या जीवना आवश्यक गोष्ट आहे. त्याच्यामुळे हा सूर्य म्हणत पुरातन काळी आपले पूर्वज लोक सूर्याला देव मानायचे. आणि मात्र आता मात्र सूर्य कसा आहे नक्की हे कळायला लागलं आणि सूर्य हा जवळ जाता आहे आणि त्याचा अभ्यास केल्यामुळेच बाकीचे अंतराळातले तारे जे खूप खूप दूर आहेत त्यांचा अभ्यास सूर्याचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला कळायला लागलं की आजूबाजूचे तारे कसे आहेत. आता पुढच्या भागामध्ये आपण पुढच्या ग्रहांच्या विषयी माहिती घेऊया.